सोळाव्या एपिसोडमध्ये मी कुणाल धोकरे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. या एपिसोडमध्ये आपल्यासोबत विजय निकम सर आहेत, ज्यांचा येत्या 19 ऑगस्टला दगडी चाळ 2 हा चित्रपट रिलीज होतो आहे. दगडी चाळ 2 मध्ये अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, पूजा सावंत यांच्यासारखे बडे मंडळी पण आहेत. तसंच पुढील काही दिवसात विजय सरांचा झे डबल हा भाऊ कदम यांच्यासोबतचा पिक्चर पण रिलीज होतो आहे. तर बघूयात विजय सर आपल्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल काय बोलतात आपल्याशी. सर, तुम्ही अभिनय क्षेत्राकडे कसे वळालात आणि तुम्ही आधी काय करत होता सर? म्हणजे आम्ही तुम्हाला खूप मिस केलं सर, असं म्हणायला हरकत नाही. वयाच्या 23व्या वर्षापर्यंत मला काहीतरी मी अभिनय करेन आयुष्यात असं मला काही कधी वाटलं सुद्धा नाही. 23व्या वर्षापर्यंत मी क्रिकेट खेळायचो. मी शाळेत, माझ्या शाळेत क्रिकेटचं एवढं मोठं वातावरण होतं. शारदाश्रम विद्यामंदिर मध्ये मी शिकलो 5वी ते 12वी. ओके, दादरचे. हा, तर आमच्या शाळेत त्या काळी सुद्धा चंद्रकांत पंडित वगैरे सगळे स्टार होते. नंतर सचिन, विनोद कांबळी, सुभाष क्षीरसागर, बरीच मंडळी, नरेश चुरी, ही सगळी टॉप लेवलला खेळलेली मंडळी. तर आचरेकर सरांकडे आम्ही खेळायचो त्यावेळी. मला काही शाळेच्या टीम मध्ये संधी मिळाली नाही, कारण सगळे खूप मोठी मोठी मुलं, म्हणजे मोठी म्हणजे खूप छान खेळणारी माझ्यापेक्षा तिथं होती. ओके, पण मी त्यांच्या क्लबला मात्र खेळत असे. आणि त्यानंतर मग मी माझ्या कॉलेजला खेळलो, माझ्या ऑफिस मधल्या टीमला खेळलो, मी माझ्या डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट केलं माझ्या गावच्या. आणि असं ते वेळ ते क्रिकेटचं अजूनही आहे. अजूनही मॅच बघताना मी हरवून जातो, कारण मला क्रिकेट प्रचंड आवडतं. आणखी आता मी खेळत नसेन, पण आवडतं प्रचंड. त्यामुळे क्रिकेट आणि टेबल टेनिस या दोन टीम्स मी दोन्ही शाळा, कॉलेज, ऑफिस अशा तिन्हीकडे रिप्रेझेंट केले, क्रिकेट आणि टेबल टेनिस. अच्छा. आणि हा, आणि मग 24व्या वर्षानंतर काही एक मित्राचा भाऊ जो आहे तो, एक दिवशी मी मित्राच्या घरी बसलेलो असताना तो म्हणाला की मी मी जरा नाटकाच्या तालमीला जातोय. अमेरिकामध्ये होतो त्यावेळी. म्हटलं अरे कुठे तालीम आहे? तर तो म्हणते तिकडे झुंझुनमाला शाळा आहे जुहूला, तिथे पृथ्वी थिएटरच्या एका ग्रुपमध्ये तो नाटक करायचा. तर तो गाडी काढत असताना मी म्हटलं चल, मी बसलो गाडीवर आणि मी त्याच्याबरोबर गेलो. म्हटलं बघू तरी तुमची काय असते रिहर्सल वगैरे. आणि गेलो मी, पहिल्यांदाच ती रिहर्सल बघितली. त्यावेळेचे काही नाटकातले ते पृथ्वी थिएटरवरचे स्टार्स तिथं तालमी करत होते. आणि त्या क्षणाला जो तिथपासून आजपर्यंत मी जॉबच करत राहिलो. वयाच्या 22व्या वर्षापासून मी जॉब करतोय. मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी जॉब करत राहिलो. पण माझे, मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये आधी जॉईन झालो आणि त्यानंतर माझी स्वतःची एक संस्था जी आता 20-22 वर्ष मी चालवली, त्या संस्थेतर्फे मी नाटकं लिहित राहिलो, मी दिग्दर्शित करीत राहिलो. अभिनय करायची संधी फारशी मिळत नव्हती. हौस फार होती की मीच डिरेक्ट करतोय आणि मीच लिहिलंय, तर आता मग रोलही केला तर दिग्दर्शनकडे दुर्लक्ष होईल, दिग्दर्शनाकडे. म्हणून फारसे रोल करत नसे. क्वचित कोणीतरी दिग्दर्शक, बरोबरचा रंगकर्मी दिग्दर्शक झाला सिरियलला, तर तो म्हणाला थोडंसंच काम आहे रजाटा कणी ये, तर मी जायचो, तेवढी कामं करायचो. मला त्याच्यात आनंद मिळायचा, पण मला तोपर्यंत अजून कॅमेऱ्याची तेवढी, कारण मी आज कॅमेऱ्या पुढे गेलो की नंतर वर्षभराने जाईन का 6 महिन्याने जाईन का 2 वर्षाने जाईन मला माहित नसायचं. त्यामुळे कॅमेऱ्याची सवयही नव्हती. आम्ही स्टेजवरच्या आर्टिस्टना तेवढी सवय नसायची त्यावेळी. आता सगळीच मुलं दोन्हीकडे वाकबदार असतात, पण त्यावेळी तेवढी आम्हाला हे नव्हतं. दूरदर्शन शिवाय काही नसायचं, हळूहळू चॅनेल्स आले. आणि मग मी काही सिरियल्स मध्ये असे 4 दिवसांचा रोल, 2 दिवसांचा रोल असं एक हौस म्हणून करायचो, पण त्याला सलगता नसल्यामुळे काही मी स्वतःच अशी कॅमेऱ्यापुढे स्वतःची अशी एक शैली किंवा जो एक अभ्यास लागतो नटाला की बाबा कॅमेरा म्हणून काहीतरी वेगळं लागतं, भान कॅमेराचं लागतं, अँगलच लागतं, ते काही मला तितकस जमलं नाही. नंतर मी वयाच्या, मला असं वाटत
54व्या 55व्या वर्षी नोकरी सोडली, व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली आणि मग फुल टाइम गेली. आणि फुल टाइम नोकरी सोडून फुल टाइम ज्यावेळी गेलो तेव्हा 1.5 वर्ष मला एकही काम मिळालं नाही. अरे बाप. आणि मी नोकरी सोडून तर बसलो होतो आणि एकही काम मिळालं नाही. आणि मग त्यानंतर जी मिळाली त्यानंतर सुदैवानं अजूनपर्यंत चालू. सर, या सगळ्या प्रवासात तुम्हाला अनेक अडीअडचणी आल्या असतील, तर त्या अडीअडचणींमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मदत कोणी केली? म्हणजे काही उल्लेखनीय लोक असतील तुमच्या नजरेपुढे, तर त्यांचं तुम्ही सांगू शकता का? तुला काय म्हणजे थोडस मला या बाबतीत मी नशिबवान असेल कदाचित, पण अशा फार मोठ्या अडीअडचणी आल्या नाहीत या प्रवासात. अडीअडचणी म्हणजे अशाच की रिहर्सल करताना कधीतरी नाटक जवळ आलंय आणि एखादा कलाकार आजारी पडलाय किंवा त्याला काहीतरी शूटिंग आलंय किंवा काहीतरी, तर लेखक दिग्दर्शक म्हणून मला त्याचा जो एक तणाव असतो तो प्रत्येक लेखक दिग्दर्शकाला असतो, प्रत्येक संस्थेमध्ये असतो. अडचणी म्हणण्यापेक्षा मी कुठे तर जायचा प्रयत्नच करत नव्हतो, त्यामुळे मला अडथळेच येत नव्हते. मी स्वतः तालीम करत असेन किंवा मी कोणाच्या तरी ग्रुपमध्ये तालमीला नुसतं अटेंड करत असेन तरी मी तेवढंच एन्जॉय करतो. मला मी नाटकाशी निगडित आहे एवढं पुरेसं असतं मला. मला त्याच्यासाठी फार काही, तर त्यामुळे असे काही फार मोठ्या अम्बिशन्स तयार झाल्या नव्हत्या. पण एक अशी वेळ आली की नोकरी करण्याचं जे प्रयोजन होतं ते संपलं होतं, जबाबदाऱ्या संपल्या होत्या. मग म्हटलं अरे आपल्या बरोबर सगळे काम करत होते ते आता सगळे अभिनय करतात, आपली एक इच्छा राहिली तर आपण का करू नये. तर मग ते धाडस केलं थोडस आणि ते झालं सुदैवाने. सर, आता तुम्ही सिरियल केल्या, त्याच्यानंतर पिक्चर केले, वेब सिरीज केल्या, ऍडव्हर्टाइजमेंट केली पिअर्सिंग सोबत, तर या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत तर त्याच्यात तुम्हाला काय काय वेगळेपणा जाणवतो? म्हणजे त्याचं शूटिंग कसं चालतं हे आम्हाला जरा समजू शकाल का तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू? पण शूटिंग आता ना कुणाला इतकं कॉमन झालंय मित्रा की तुला गावोगावी कॅमेरा घेऊन सगळी माणसं शूटिंग करतात आणि आपापल्या परीने शिकतायत. आणखी शूटिंग हा प्रकार असा असतो की एक जसं नाटकाला नेपथ्य असतं तसं शूटिंगला एक सेट असतो की बाबा कुणालचं घर दाखवायचंय तर कुणालच्या घराचा एक नेपथ्यकार तो तिकडे आर्ट डिरेक्टर म्हणतात त्याला. ओके. तर दिग्दर्शकाशी चर्चा करून लेखकाशी चर्चा करून तो सेट लावतो आणि तो सेट लावल्यानंतर तिथं त्या सीनमध्ये कोण कोण आर्टिस्ट आहेत, कुणालची आई आहे, कुणालचे बाबा आहेत, भाऊ आहे, शेजारचे काका आहेत, त्या सगळ्या कलाकारांना बोलावलं जातं. ते कलाकार त्या त्यावेळी तिथं पोहोचतात, आपापल्या रोल बद्दल दिग्दर्शकाशी चर्चा करतात, शक्य झाल्यास लेखकाशी चर्चा करतात, त्यांना काय अपेक्षित आहे त्याचा अभ्यास करतात आणि आपापल्या परीने आपापले कॅरेक्टर प्ले करतात. तिथं कॅमेरा असतो, कॅमेरा आणि लाईट्स हा फार महत्वाचा भाग असतो. तिथं तिथं लाईट्स, ते घर रात्रीचा सीन आहे, दिवसाचा सीन आहे, ते घर कसं आहे, त्याला खिडक्या किती आहेत, मग प्रकाश किती असावा, ऑरा क्रिएट करून पूर्ण चालू. ऑरा बऱ्यापैकी तिथं क्रिएट होतो, त्यापेक्षा बघणाऱ्यांच्या मनात जास्त क्रिएट होतो. तिथं तिथं पात्र म्हणूनच बघितलं जातं पण तो ऑरा बघणाऱ्यांच्या मनात जास्त क्रिएट होतो. बरोबर असं का? सर, नाटक आणि सिनेमा करताना मध्ये एक थिन लाईन आपल्याला पाळावी लागते सर, म्हणजे लाऊडनेस असेल किंवा एक्सप्रेशन असतील, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? लाईक सांगू का की मला ना, मी लेखन दिग्दर्शनच नाटकांचं करत राहिल्यामुळे ना मला नाटकातल्या अभिनय करून घेणं प्रकार वेगळा, पण मी स्वतः नाटकात फार कमी काम केलं. एकच व्यावसायिक नाटक केलं आणि हौशी नाटकात सुद्धा मी क्वचित कधीतरी 2 वर्षातून एखादा रोल करायचो, त्यामुळे नाटकाच्या म्हणून विशिष्ट अभिनयाची जी सवय लागते ती मला लागलीच नाही. हा, तर तो आवाज पोहोचवण्याची, आणि जेव्हा मी ही रोल नाटकात सुद्धा करायला लागलो तेव्हा तंत्र एवढं सुधारलं होतं
की वेगळा आवाज जरा मोठा लावा किंवा जरा एनर्जी जास्त लावा ह्याची गरज उरली नव्हती. माईक्स एवढे सेन्सिटिव्ह झाले होते की थिएटर्स एवढी मस्त अकॉस्टिकली प्रिपेअर्ड होती की आम्हाला त्याची काही गरज नाही पडली. त्यामुळे मला असं फार फरक आवाजाच्या बाबतीत किंवा एक्सप्रेशनच्या बाबतीत करावा लागला नाही सुदैवाने. आणि त्याचा फायदा मला मग मी सिनेमे करताना आणि वेबसिरीज करताना झाला. आता सिरियलचं म्हणशील तर सिरियल मध्ये अभिनेत्यांकडून किंवा एकंदरच लेखकाकडून दिग्दर्शनाकडून वेगळ्या अपेक्षा असतात. तिकडे वेळ कमी असतो. हो म्हणजे तुम्हाला शेड्यूल नुसार तुम्हाला सगळं कम्प्लीट करावंच लागतं दिवसात. हो हो त्यामुळे एक स्पीड असतो. तर तिथं तुला फार कुणालाच तेवढा वेळ मिळत नाही की अगदीच व्यवस्थित अभ्यास करून जावं. तरी सुद्धा आम्ही सगळेच कलाकार मी बघतो की आपापल्या परीने खूपच अभ्यास करतात. पण इथं तुला ना सिरियल मध्ये काम करताना एक सवय लागते. तुला पटकन पिकअप करावं लागतं सगळं पटकन. तिथं जो वेळ तुला सिनेमाच्या प्रिपेरेशनला मिळतो नाटकाला तर भरपूरच वेळ मिळतो वेब सिरियलला पण मिळतो पण सिरियलला तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे इथं जरा जास्त स्मार्ट कलाकार लागतात. स्मार्ट म्हणजे लवकर पिकअप करणारे आणि लवकर रिझल्ट देणारे करून समोर दाखवणारे. हा म्हणजे पाठांतर करायचं पण पाठांतर केलंय असं वाटतं तर कामा नाही ना. अभिनय करतोय असं वाटलं पाहिजे की नाही. पाठांतर बोलतोय असं वाटलं तर प्रॉब्लेम होईल नाही का. सर आता तुम्ही एवढं दिग्दर्शन आणि लेखनाबद्दल म्हणालात तर आम्हाला तुमच्याकडून पुढे एखादा दिग्दर्शित किंवा एखादी मालिका पाहायला मिळेल का जी तुम्ही लिहिलेली असेल किंवा तुमच्या दिग्दर्शनाच्या अंडर झालेली असेल सिनेमा. मालिका मी कधी लिहिली नाही. एक मालिकेचे 13 एपिसोडचे दूरदर्शनच्या लिहिले होते. कमलाकर सोनटक्के सर आहेत त्यांच्या ते प्रोड्युसर होते. आणि मला ते लिहायचं एवढ्यासाठी होतं की मालिका लिहिणं म्हणजे काय त्याचा अनुभव घ्यायचा होता. त्यामुळे मालिका मी लिहिली नाही. मी नाटकं लिहिली आणि सिनेमे लिहिले. तर त्याच्यामध्ये नाटकांबद्दल मी फार बोलू शकेन. सिनेमे मी लिहिले तेव्हा मी सिनेमा स्क्रीन प्ले लिहिणं मीच शिकत होतो त्यावेळी. त्यामुळे मी शिकण्यासाठी लिहिले आणि शिकता शिकता लिहिले. अजूनही स्क्रीन प्लेची प्रोसेस एवढी खोलवर आहे की तुम्ही आयुष्यभर शिकू शकता इतकं ते स्क्रीन प्ले फार महत्वाचं असतं. नाटकाचं म्हणशील तर मला संभव असं एकदा असं काहीतरी झालं होत की एका नाटकात मी स्पर्धेच्या काम करत होतो आणि ते नाटक ज्या लेखकाचं होतं त्या लेखकाने ते त्याचा फर्स्ट रफ खरडा लिहिला होता पण घेतला होता. तर तो सुधारून हवा होता दिग्दर्शकाला. तर त्यातलं मी एक पान सुधारून दिलं तर ते दिग्दर्शक खुश झाले म्हणाले अरे हे तुला जमतोय ही स्क्रिप्ट घे आणि हे सगळं नाटक सुधारून आण. तर मी दुसऱ्याच दिवशी ते सुधारून नेलं आणि ते मग ते इतकेच खुश झाले की बापरे. मग त्या मग तेव्हा त्यांच्या खुश होण्यातून मला लक्षात आलं की अरे मला जमतंय मला हे हा मला सुचतंय मला जमतंय. कारण साधारण 4 तासाचं नाटक ते मी 2.5 तासाचं एडिट करूनही दिलं आणि त्याच्यासाठी जे जे काही तोडजोड करायची होती ती तोडजोड वाटू नये इतपत ते लॉजिकली करेक्ट असं बसवून दिलं. आणि हे मला जर जमत असेल तर मग मी लिहू का नाही असं माझ्या डोक्यात आलं. मी लिहिलं पहिलं नाटक लिहिलं ते 4 दिवसात लिहिलं. अरे वा. आणि त्या नाटकाला अजूनही कोणी हात लावला नाही इतकं ते नाटक वाईट झालं लेखनात. पण त्याचा मला फायदा झाला. त्याचा मला फायदा असा झाला की काय करू नये नाटक लिहिताना ते पहिल्याच नाटकात कळलं. त्यानंतर मग मी माझ्या ग्रुपसाठी आवश्यक तेव्हा लिहित गेलो. दरवर्षी मी माझा ग्रुप होता त्या ग्रुपतर्फे नाटक सादर करायचो आणि खूप चांगली चांगली मुलं होती माझ्या ग्रुपमध्ये. त्यामुळे त्यांना सतत कार्यरत ठेवणं हे एक लेखक दिग्दर्शक आणि ग्रुपचा हेड म्हणून मला माझ्यासाठी आवश्यक होतं. मग मला
हे नाटक या वर्षीचं संपलं की लगेच मेद लागायचे, आता पुढच्या वर्षी काय लिहूया, मग ते असं, मग मध्ये एखादी एकांकिकेचा विषय मिळाला, एकांकिका लिहायचं असं करत गेलो आणि मग मला लिहायची सवय लागली, नाटक लिहायची. ओके सर. सर, तुमच्या स्मरणातला एखादा क्षण आहे का सर, म्हणजे तुम्हाला मिळालेला एखादा पुरस्कार किंवा तुम्हाला मिळालेली कोणाकडनं तरी शाब्बासकी असं काही जे तुम्ही कधी विसरू शकत नाही किंवा ते तुमच्या प्रेरणास्थानी आहे असं काही? काय झालं आता, शाब्बासकी तू जेव्हा नाटक करतोस ना, शाब्बासकीचे प्रकार असतात. कोणा आता समजा तू किती शिकलायस, तुझं शिक्षण किती? सर एस वाय ला आहे मी, बीकॉम मॉडर्न. एस वाय, बरोबर, एस वाय ला आहेस तू. तर आता तुला एके दिवशी एक प्रोफेसर येतात, तुझी स्तुती करतात, आणि एक फर्स्ट इयरचा मुलगा येऊन तुझी स्तुती करतो, एक सातवीतला येऊन स्तुती करतो, आणखी एक नाटकाश तुझ्या विषयाशी संबंध नसणारा माणूस येतो, सरळ साधा माणूस असतो, तो साधा प्रेक्षक असतो, तो स्तुती करतो. कुणाच्या स्तुतीने तुला आनंद व्हायला हवा? सर प्रोफेसरांच्या. हा आता समजा मी ज्या नाटका लिहिण्यापासून दिग्दर्शन करण्यापर्यंत साधारण 3-4 महिने ज्याच्यात मी व्यतीत केले, हा तेच नाटक माझ्या प्रोफेसरांनी 2 तास बघितलं आणि त्यांना त्यातलं त्या माझ्या कष्टाच किंवा याच काय 2 तासात त्याचा अंदाज कधी येतो कधी येत नाही. त्यामुळे आपल्याला आपण काय केलं ते कितपत चुकलंय कितपत बरोबर आहे हे सगळ्यात आधी स्वतःच्या नजरेतून मला जे अपेक्षित आहे ते झालंय का हे विचारलं आणि त्याचं उत्तर जर नाही असं आलं तर मग प्रोफेसरांनी केलेली स्तुती सुद्धा मला आनंद देत नाही, तितका आनंद देत नाही. त्यामुळे अभिप्राय आधी आपण प्रामाणिकपणे धैर्याने स्वतःच्या मनाशी विचारता की मी जे काही केलंय ते मला पर्सनली भावलंय का किंवा मी जे केलं माझ्या मनाला पटलंय का. मग तर मला त्याच्यासाठी जे प्रामाणिकपणा जो लागतो जे धैर्य लागतं ते प्रत्येकाकडे असावं लागतं कुठल्याही क्षेत्रात. त्या स्तुती मध्ये वाहून आनंद मिळतोच नक्कीच, पण त्याच्यामध्ये वाहून गेलं ना तर मग आपल्याला सुधारणा करायच्या राहून जात, मग आपण आपला दोष काय आहे तो शोधायचा राहून जातो. त्यामुळे त्याच्यात फारस न वाहणं हे सोयीचं. जर तुम्ही आणि बक्षीस मला बक्षीस म्हणशील तर भरपूर मिळाली, मी लिहिलेल्या नाटकांना मटा सन्मान जी अवॉर्ड मिळा, मी दिग्दर्शन केलेल्या नाटकांना नाट्य परिषदेच आणि मटा सन्मान मिळालं, जीला नॉमिनेशन मिळाली. मला अभिनयासाठी एकच व्यावसायिक नाटक मी केलं त्याचा जी अवॉर्ड मिळाला बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचा. मला व्यावसायिक एकच व्यावसायिक नाटक लिहिलं अभिनेता म्हणून केलं त्यालाच अवॉर्ड मिळाला. तर हे सगळं या बाबतीत मी थोडासा भाग्यवान आहे, मला अवॉर्ड पटकन मिळत गेली. बरं राज्य नाट्य स्पर्धेमध्ये माझं मी लिहिलेलं आणि मी दिग्दर्शित केलेलं नाटक राज्यात पहिलं आलं. परत त्यात मग हिंदी नाटक मी 2 दा ते राज्यात पहिलं आलं हिंदी सुद्धा. तर हा जो काही भाग आहे आणि अभिनय म्हणून राज्य नाट्य स्पर्धांमध्ये अनेकदा रौप्य पदक मिळाली, 5-6 रौप्य पदक तरी आहे. ते ह्या सगळ्यातून काय होत गेलं की एक आत्मविश्वास येतो की मला जमतंय, मग मी काय करायचो की मला हे जमतंय तर ठीक आहे पुढच्या वेळी मी हे नाही करणार, मला ते जमतंय का बघू. म्हणून मी मुद्दाम वेगळ्या फॉर्मचं नाटक लिहायचो, वेगळ्या फॉर्मचं बसवायचो किंवा पकडून नाही बसलात की मला जे जमतंय. प्रायोगिक नाटकांमध्ये किंवा तुम्ही स्पर्धांमध्ये मला जे जमतंय ते करू नये, ते जमतंय असं कळलं ना त्यात आणखी काही सुधारता येते सुधारावं आणि पुढच्या वेळी वेगळं घ्या. त्यामुळे काय होतं की आपल्यामध्ये काय काय करण्याची निसर्गाने आपल्याला काय काय शक्यता दिलेत आपल्या व्यक्तिमत्वामध्ये ते कळतं. मग असं तुम्ही एक 10-12 वर्ष केल्यानंतर मग तुम्हाला अंदाज येतो की हे माझं नैसर्गिक देणगी ही आहे आणि हे माझ्यासाठी नाही, यासाठी वेगळी माणसं करून पाहिलंय त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामुळे
करण्यासाठी किंवा नाही पहिल्याच वेळी ठरवू नये, पहिल्या वेळी अपयश आलं तरी ठरवू नये आणि यश आलं तरी ठरवू नये, पण 10-12 वर्षानंतर मग हे मी केलं पाहिजे आणि हे यासाठी दुसरी माणसं निर्माण केलेली आहेत निसर्गाने, ती करतील सगळीच गोष्ट. जॉनी लिव्हर करतो ते अमिताभ बच्चनना जमेल का? नाही. ते दिलीप कुमारांना जमेल का? नाही. ते नसिरुद्दीन शाहना जमेल का? नाही. प्रत्येक माणसाचं स्वतंत्र एक वेगळेपण असतं आणि ते वेगळेपण ज्यांना जपता आलं आणि ते वेगळेपणच वापरता आलं आत्मविश्वासाने, तर तो माणूस जगात वेगळा ठरतो. पण भीतीपोटी आत्मविश्वास नसल्यामुळे मी कुणासारखं तरी केलं तर तो माणूस गर्दीत हरवून जातो, त्याला काही तेवढं. आता मोठ्या प्रश्नांची तुम्ही एकदम बन्नाड उत्तरे दिलेत सर. तर आता आपण रॅपिड फायर राऊंड कडे वळूयात. तुम्ही पाहिलेलं आवडतं नाटक कुठलं आहे? त्रिनाट्यधारा. ओके सर, तुम्हाला काय आवडलं या नाटकामधलं? अरे मानवी स्वभावाची इतकी इतकी मला असं वाटत की बारकाईनं चिरफाड करणारी व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये आहेत आणि एक विशिष्ट कालावधी त्यांनी दाखवलाय. या कालावधी एक साधारण त्या तिन्ही नाटकांचं मिळून एक साधारण कालावधी काही वर्षांचा आहे आणि त्या कालावधीमध्ये जो जे ट्रान्सफॉर्मेशन होतं आजूबाजूच्या परिसराचा आणि सामाजिक गोष्टींचा आणि वैयक्तिक आयुष्यात झालेल्या बदलांचा माणसांच्या वागण्या बोलण्यावर काय फरक पडत जातो, एकाच घरातल्या एकत्र कुटुंबाची कशी वाताहत एकत्र कुटुंबाची कशी वाताहत होत गेली आणि माणसं कशी आत्मकेंद्रित होत गेली आणि त्यातून ती माणसं कशी एकमेकांपासून तुटली आणि हा संपूर्ण भाग आहे वाडा चिरेबंदी आणखी मग्न तळ्याकाठी आणि युगांत अशा तीन महेश कुंचवारांच्या नाटकांची ती त्रिनाट्यधारा चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केली होती आणि फार चांगल्या चांगल्या नटांनी त्याच्यामध्ये काम केलं होतं. अप्रतिम 14 तास आम्ही बसलो होतो, मला प्रचंड आवडलं. सर तुमचे आवडते अभिनेते? अरे एक नाही रे, खूप आहेत. तसे तर मग एखाद दोन ज्यांना तुम्ही प्रेरणा. आपल्याकडे माझ्या मते दिलीप कुमारांसारखा अभिनेता परत नाही सांगा. आणि हॉलिवूड मध्ये भरपूर आहेत रे, खूपच आहेत. ते आता काय रॉबर्ट डी निरो केले तुझे गॉडफादर मधले मार्लन ब्रँडो घे. हो मार्लन ब्रँडो. सर म्हणजे तुम्हाला जेम्स बॉन्डचे पिक्चर पण अंदाजे आवडत असावेत? मला कुठलेही सिनेमे जर ते मला पकडून ठेवण्या इतपत सेन्सिबिलिटी वापरून केलेली असते. मी अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे सुद्धा तेवढेच आवडीने बघायचो. फक्त ते मेकर जे असतात ना, त्या मेकरना ऑडियन्सला होल्ड करून ठेवण्या इतपत त्यांचा तो अनुभव असायला हवा, त्यांची तेवढी तयारी. कारण हे दिग्दर्शन, लेखन, अभिनय, एडिटिंग, बॅकग्राऊंड म्युझिक या सगळ्याचा एक तो सुयोग्य मेळ व्हावा लागतो जेव्हा एक मास्टरपीस तयार होतो. हा तेव्हा ते असं मास्टरपीस हा एक भाग झाला, तेव्हा ऑडियन्सला होल्ड करून ठेवणारा एक सिनेमा तयार होतो. हा मास्टरपीस साठी मला असं वाटतं की ही सगळी टीम त्या विषयाच्या खूप खोलात जाऊन योग्य बॅलन्स साधते. हा त्या खोलात त्या विषयाच्या जेवढं खोलात जाणं इतका तुझा अवेअरनेस लेवल जर असेल तर आणि सगळ्या टीमच एका माणसाचं नव्हे तर असं जेव्हा जुळून येतं तेव्हा मास्टरपीस तयार होतो डेफिनेटली. सर तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे? हा जुन्या काळातले वहिदा रहमान. हा आता काजोल मधल्या काळातली आता आलिया भट. अच्छा तर तुम्ही म्हणजे पाहिलेला सगळ्यात तुमचा आवडता चित्रपट कुठला आहे आतापर्यंत, म्हणजे हॉलिवूड आणि मराठी आणि बॉलिवूडचा जरी सांगितलं तरी चालेल.
हॉलिवूडचा तर अनेक आवडले तसे, आत्ताचा तो फॉरेस्ट गंप वरून लालसिंग चड्डा आला तोही अप्रतिम होता, पण गॉडफादर इतकं मला अडकवून कोणीच नाही ठेवलं. गॉडफादर हा माझा ऑल टाइम, हा हिंदी मध्ये बासुदांचे चित्रपट मला फार आवडायचे, ऋषिकेश मुखर्जींचे फार आवडायचे, तुमचे छोटी सी बात म्हण, रजनीगंधा पासून ती गोलमाल वगैरे ती सगळी, तो ब्रँडच मला आवडत असे. तसंच शोले त्या काळात प्रचंड आवडला होता. आणि तसे मराठीत तू म्हणशील तर मला खूप एक नागराज मंजुळेंचा फँड्री होता, हो फँड्री सारखा सिनेमा अप्रतिम सिनेमा केला त्याने किती ते. आणि मराठीत असे खूप सिनेमे झालेत, खूप आता चांगले चांगले. आमचा व्हेंटिलेटर घे, व्हेंटिलेटर अप्रतिम सिनेमा राजेशमा पुष्कर सरांचा. त्याच्यानंतर यांचं आहे आपले नागराज मंजुळेंचं सैराटही घे मी हे हा सुद्धा घे, परत प्रवीण तरडेंचा तरडेंचे सिनेमे घे. त्यांना ना एक सेन्स आहे, त्यांना ना ऑडियन्सला कशा तऱ्हेने बांधून ठेवायचं खुर्चीला आणि कसा आनंद द्यायचा याचा तो सेन्स आहे. कारण ही सगळी मंडळी मी ज्यांची नावं घेतली ना हे स्वतः लेखक सुद्धा आहेत. बरोबर, नागराज मंजुळे, प्रवीण तरडे, राजेशमा पुष्कर हे स्वतः लेखक सुद्धा आहेत, हे स्वतः उत्तम एडिटर सुद्धा आहेत, हे स्वतः उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहेत, आणि ह्या सगळ्यांना उत्तम अभिनयाची सुद्धा जाण आहे. त्यामुळे त्यांना नेमकं प्रत्येक अभिनेत्याकडून काय हवं याचं सुद्धा भान असतं त्यांना, आणि यांना संगीताचा सुद्धा सेन्स आहे. तर एका दिग्दर्शकाला जेव्हा या सगळ्या गोष्टींचा सेन्स असतो तेव्हा ऑब्व्हियसली त्याची कलाकृती उत्तम होणारच. हो सर, थँक्यू सर, तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून इंटरव्ह्यू दिलात आणि एवढे मोलाचे संदेश आणि तुमच्याकडे असलेली माहिती आम्हाला दिलीत. थँक्यू सर. संदेश वगैरे मी काही दिला नाही कुणाला, तू विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली, पण मला आनंद झाला, खूप मजा आली हा तुझ्याबरोबर गप्पा मारताना.